नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काळीकुट्ट आणि 10 ते 12 वर्ष जुनी पितळेची घागर कशी साफ करायची ते बघणार आहोत. कुठलेही पितळेचे भांडे असतील ते अगदी फक्त गव्हाच्या पिठापासून साफ करता येतात. तर ते साफ करण्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपल्याला फक्त लागणार आहे. किती काळीकुट्ट घागर आहे तुम्ही बघू शकताय. घागरीचा तळाचा भाग तर खूपच काळवंडलेला आहे आणि हा काळवंडलेला काळवटपणा आपल्याला फक्त 5 मिनिटामध्येच घालवता येतो. चकाचक अशी नव्यासारखी ही घागर आपण घासून काढलेली आहे. घासायची गरजच नाही, तर फक्त यावरती पिठाने थोडंसं फिरवलेलं आहे तर अगदी छान अशी चमक या घागरीला आलेली आहे. नव्यासारखी ही घागर दिसते आणि इथे बघू शकताय सुरुवातीला या घागरीचा लुक तुम्ही बघू शकताय पूर्णपणे काळवंडलेला आहे. तर ही स्वच्छ करण्यासाठी आपल्याला फक्त अर्धी वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. आता याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊया. इथे आपल्याला गव्हाचं पीठ मळत असताना यामध्ये अजिबात मिठाचा वापर देखील करायचा नाही. फक्त गव्हाचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही चाळून साईडला निघालेलं जे चाळण असतं गव्हाच्या पिठाचं ते वापरलं तरी पण चालेल. कारण इथे बघा आपल्याला फक्त अर्धी वाटीच लागणार आहे. पितांबरी वापरण्यापेक्षा महागडी तुम्ही घरच्या घरीच हा उपाय केला तर अगदीच तुम्हाला स्वस्तात मस्त अशी घागर स्वच्छ करता येईल. पिठाचा अशा पद्धतीने एक छोटासा तुकडा घ्यायचा, काढून गोल करायचा आणि हाताने पिठाला कुठेही पकडता येतं. जसं आपल्याला पकडता येईल हाताने तसं चपट करून घेतलेला आहे पिठाला मी. आणि आता इथे बघा तळाचा भाग खूप जास्त काळवंडलेला आहे, तो सुद्धा अगदी सहज निघतो. तर यासाठी आणखी एक गोष्ट आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे हरपीक. तर हरपीक सगळ्यांच्या घरात असतं. जर आपण सुरुवातीलाच नवीन आणलेलं हरपीक टॉयलेटमध्ये यूज करण्याच्या अगोदर हे काम करून घेतलं तर तुम्हाला तेच हरपीक पुन्हा टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी सोयीस्कर होईल. तर इथे मी माझं टॉयलेटमधलं वेगळंच आहे आणि हे हरपीक मी आता नवीन आणलेलं सुरुवातीलाच इथे यूज करते आहे. त्यानंतर मी हे उरलेलं हरपीक परत बेसिनसाठी टॉयलेटसाठी इकडे ठेवू शकते. असं नाही की पूर्णपणे आपण हे सगळं यूज एकदा केलं की ते वाया जाईल, असं जेवढं लागेल तेवढं यूज करूया. चला इथे आत्ता जे मी पीठ घेतलेलं होतं त्यावरती साधारण 1/2 चमचाच हरपीक घेतलं आणि तळाशी याला पूर्णपणे लावून ठेवते. कारण खूप जास्त काळवंडलेला भाग आहे तो अगदी सहजच निघणार नाही, ते त्याला थोडंसं लावून 1-2 मिनिट ठेवावं लागेल. त्यानंतर वरच्या बाजूचा जो भाग आहे तो सुद्धा खूप जास्त काळवंडलेला आहे पण तळाच्या भागापेक्षा कमी आहे. तर तिथे आपण थोडंसं परत हरपीक घेतलेलं आहे दुसऱ्या पिठावरती आणि पीठ यावरती ठेवल्यानंतर लगेचच फरक पडतो. तुम्ही बघता इथे पीठ उचलल्यानंतर लगेच पांढरा शुभ्र कलर त्याचा होतो आहे, म्हणजेच पिवळा होतो आहे. जशी आपली घागर नव्यासारखी असते तशी चमकती आहे आणि वरचा जो काळवंडलेला लेअर आहे तो पिठासोबत अगदी सहजच निघून येतो आहे. म्हणजेच याच्यावरती फक्त हरपीक घ्यायचं पिठावरती आणि पूर्ण घागरीवरती फिरवून घ्यायचं. अगदी 5 मिनिटाच्या आतच आपली घागर स्वच्छ करून होते. जास्त हरपीकची पण गरज लागत नाही. 2-3 वेळेसच मी हरपीक पिठावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली घागर फक्त 5 मिनिटामध्येच अगदी चकाचक अशी तयार होणार आहे, तुम्ही बघू शकताय. आणि पीठ आपल्याला कुठेही घागरीमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवता येतं घागरीवरती. तर इथे मी घागरीच्या बुडाचा भागसुद्धा छान असा पिठानेच व्यवस्थित स्वच्छ करून घेते. याला अजिबात घासायची आणि घासणी लावायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी 2-3 मिनिटच आपण हे फिरवत राहिलं की यावरचा काळवंडलेला पूर्ण भाग जो असतो तो आपोआपच पिठाला चिटकून येतो किंवा तिथेच काळा लेअर जमा होतो. तुम्ही बघू शकताय लगेच इथं यावरची खराब लेअर निघायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने मी सगळी घागर स्वच्छ करून घेतली आहे. फक्त गव्हाच्या पिठाने अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरामध्ये हरपीक तर प्रत्येकाच्याच असतं. तर ह्या दोन्ही व्यवस्थित याचं प्रमाण घ्या आणि 5 मिनिटाच्या आतच तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली पितळेची घागर
किंवा एखादं मोठं भांडं असेल जे कमीत कमी वापरात येत असेल आणि तसंच पडून असेल, तर त्याला तुम्ही असं स्वच्छ करून ठेवू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही करा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीवरही समोरच्या क्लिक करा. धन्यवाद.